कसा हा सगळा घडलं होतं? अजित पवार कधी तुमच्याशी बोलले होते? कसा तुम्हाला राजीनामा दिला? नाही, अजित दादा पवार हे माझ्या कार्यालयात काल 5:15 आलेत. माझे PSA तिथं सागर त्यांना ते भेटले आणि त्यांच्या समोर त्यांनी स्वतःच्या अक्षरामध्ये राजीनामा लिहिला आणि तिथून त्यांनी मला फोन केला की मी आता राजीनामा दिलेला आहे आणि तो तुमच्याकडे मेलने येईल तर तो तुम्ही मंजूर करून द्या, अशा प्रकारचा फोन केला. मी त्यांना म्हटलं, दादा असं काय एवढं राजीनामा देण्याचं तुम्ही तातडी केली, निवडणूक वगैरे लढवणार नाही का? तर ते म्हणजे मी तुम्हाला नंतर सांगेल, परंतु माझा राजीनामा तातडीने मंजूर करा, एवढंच माझं त्यांचं बोलणं झालेलं होतं. आणि ह्या राजीनाम्यामुळे भूकंप झाला की काय झालं याची मला काही माहिती नाही, परंतु मी राजीनामा मंजूर केला एवढं खरं. ना, एक 2-3 दिवसाआधी अजित पवार आणि तुमचं काही बोलणं झालं होतं, त्यावेळेस राजीनाम्याबाबत काही बोलले होते अजित पवार? नाही, त्याने मला फक्त फोन केलं होतं आणि तुम्ही कुठे एवढंच विचारलं होतं. आता मी त्यांना कशासाठी वगैरे असं काही विचारलेलं नव्हतं, पण मी म्हटलं मी संभाजीनगरला आहे आणि एवढंच मी त्यांना सांगितलं. औरंगाबादला येणार असं काही बोलले होते अजित पवार? येणार वगैरे असं काही म्हणले नाही, तुम्ही कुठे आहात एवढंच म्हणले, बाकी ते तुम्ही कधी भेटाल कुठे भेटाल वगैरे अशी काही चर्चा झालेली नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर आणि लगेच सडनली असं खरं म्हणजे कुठल्याच पक्षात होऊ नये. आणि तिथं ते घडलं असेल तर त्यांचं ते त्यांनी त्याचं काय कशामुळे दिला ते त्याचं कारण त्यांच्याकडे असेल, पण असं सडनली आणि एकदम अनपेक्षित एखाद्या नेत्याने करावं हे काही बरोबर मलाही वाटत नाही. त्यांनी राजीनामा दिला आणि काहीतरी विषयच घडल्याशिवाय असा माणूस राजीनामा देणार नाही हे मात्र खरं. कोणी अजून राष्ट्रवादीचे नेते त्यानंतर संपर्कात आलेत राजीनाम्यासाठी? नाही, कोणाची कोणाचं बोलणं झालेलं नाही, कोणी फोन केलेलं नाही, मीही कोणाला फोन केलेला नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, Z24 तास, औरंगाबाद.